प्रयत्न केला गेला, वेगवेगळी स्टेटमेंट महाराष्ट्रामध्ये काढली गेली आणि त्या ठिकाणी असं बघितलं गेलं की कुठेतरी संभ्रम या आमदारांच्या मनामध्ये निर्माण होईल का. आजसुद्धा तसंच चालू आहे, काही लोकांना खोट्या बातम्या दिल्या जात आहेत. अजून महाराष्ट्रातलं मंत्रिमंडळ स्थापन करण्याच्या संदर्भात चर्चासुद्धा झालेल्या नाही आहेत. आत्ता आमच्या ग्रुपची मीटिंग झाली, त्याच्यानंतर आमचे नेते आदरणीय शिंदेसाहेब हे मुंबईला जायला निघालेले आहेत, त्याच्यामुळे ते अजून मुंबईला पोचलेलेसुद्धा नाहीत. अशा परिस्थितीमध्ये मंत्रिमंडळामध्ये हा मंत्री असणार, मंत्रिमंडळामध्ये हा तो मंत्री नसणार, मंत्रिमंडळाची संख्या एवढी असणार वगैरे काहीही चर्चा झालेली नाही आहे. दुसरं असं आहे की भाजप हा एक राष्ट्रीय पक्ष आहे, त्याच्यामुळे जो काही निर्णय फडणवीस साहेब घेतील किंवा त्यांचे नेते घेतील त्याला राष्ट्रीय पक्ष असल्यामुळे ते आपल्या पक्षाशी बोलतील आणि ते निर्णय घेत असतात. त्याच्यामुळे घाईघाईने अशी काही नावं वगैरे निश्चित होतात ही जर कोणाच्या मनामध्ये असं वाटत असेल तर ते चुकीचं आहे. अशी कुठलाही निर्णय झालेला नाही, ही एक आयडिया असते अशा सोडून द्यायच्या बातम्या की त्याच्यामुळे इथं जे आमदार आहेत त्यांच्या मनामध्ये चलबिचल होईल की जे इच्छुक असतात त्यांना आम्ही आहोत की नाही असं. आणि मी तुम्हाला सांगतो की एकही आमदार हे मंत्रिपदाच्या आशेने इथं आलेला नाही, कारण मुळात आमच्याकडे जे आमदार आले साहेब पण काय बैठक आज महत्वाची बैठक पार पडलेली आहे, काय झालं बैठकीचं? बैठकीमध्ये शिवसेनेचा पक्षाचा गटनेता म्हणून माझी निवड त्यांनी केलेली आहे आणि पुढची जी प्रक्रिया सरकार मध्ये सर्व 50 आमदारांनी मला अधिकृत